ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार तब्बल 2500 लाखांपेक्षा अधिक नागरिक धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. एकूण लोकसंख्येच्या 10% नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत. शहरात नेमक्या किती धोकादायक इमारती आहेत, तसेच या धोकादायक इमारतींमध्ये किती कुटुंबियांचे वास्तव्य आहे, याची माहिती घेण्यासाठी ठाणे महापालिकेने मे महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये 4507 इमारती या संपूर्ण शहरात धोकादायक असल्याचे समोर आले. यांपैकी जवळपास 200 इमारती या राहण्यास अत्यंत धोकादायक आहेत. आणि वारंवार इथं आम्ही बघत राहतो, पहिल्यापासून लहानपणापासून बघतच आलो. बिल्डिंग पडतात, परत त्यावेळी टेक्निकल बांधकाम नव्हतं आणि त्यावेळी असे चालू बिल्डर लोक असायचे. त्यावेळी ते लोकांनी असे उभ्या बिल्डिंग केलेत की ते कधी कोसळतील आणि कधी पडतील माहिती नाही. तर त्यावेळी स्वस्तानी घेतलेले बिल्डिंगमध्ये रूम, पण असं त्यांना पुढं असं त्रास होणार ते माहिती नाही. आणि सत्ता येतात आणि सत्ता नुसते बदलतात ते, पण कामं काय होत नाहीत, नुसतं वारंवार आश्वासनं हेच आम्हाला भेटतात आहे. ठाणे शहरामध्ये सर जे काही यावर्षी जे धोकादायक सर्वेक्षण केलं आहे त्याच्यानुसार साधारणतः 4507 इमारती अनधिकृत धोकादायक इमारती असल्यात आढळून आलेल्या आहेत. त्यातल्या 103 इमारती ज्या आहेत ते C1 कॅटेगरीमधले आहेत आणि 98 इमारती आहेत ते C2A मधले आहेत. तर शासनाचं जे 5/11/2015 जे सर्क्युलर आहे त्यानुसार ज्या C1 आणि C2A मधल्या ज्या काही इमारती आहेत त्या त्वरित रिक्त करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेकडून कारवाई चालू आहे. कालही मान्य आहे तसं यांनी मीटिंगमध्ये तसे आदेश दिलेले आहेत की C1 आणि C2A कॅटेगरीमध्ये ज्या काही इमारती आहेत त्याचं पाण्याचं कनेक्शन बंद करणे आणि विद्युत कनेक्शन त्वरित खंडित करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार कारवाई चालू आहे.